नॅशनल सर्व्हिस स्कीम. ही जी स्कीम असा किंवा हे जे उपक्रम जो किती आम्ही हंगा राबयतात तो म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट तातून जाता. ताज्या बरोबर दुसरं म्हणजे आपले ग्रुप म्हणून तुम्ही कशी डेव्हलप करतली हाच्या खातीर उत्तम असे प्लॅटफॉर्म जर खंयचे जावन आसत जाल्यार म्हाका दिसता ते NSS 7 दिसांचो हो कॅम्प जावन आसा. म्हाका खबर सुख सुख सोयी आसतल्यो, घरा एसी आसतली, शॉवर आसतलो, पण हांगा हे 7 दीस कांयच मेळपाचे ना तुमकां. त्यामुळे ह्या परिस्थितीन तुमकां हांगा रावून एकामेकां कडेन दुखोवन घेवन लक्षात घ्या, इगो कुशीक दवरून इगो खंयच वयर हाडपाचो ना आसा ह्या 7 दिसांक. आनी हे जो करूंक शकलो, इगो जर आपलो कोणें थांबून धरपाचो प्रयत्न केलो आनी सगळ्यां कडेन तर तुमी सांबाळून घेवन जर हे 7 दीस केले जाल्यार म्हणू येता की तुमी NSS कॅम्पांच्यान कितें तरी शिकली. ग्रुप म्हणून अनेक एक्टिविटी तुमकां हांगा करपाचे आसा. सरान जाल्यार तशें श्रमदान करपाचें आसा तुमकां. सांजच्या सत्रांत तुमकां बौद्धीक सत्रां जातलीं, वेगळे वेगळे आमचे कडेन हांगासर गॅस्ट येतले, ते तुमकां वेगळे वेगळे विशय सांगतले. ताजे सूत्रसंचालन म्हणा, ताजे वोट ऑफ थँक्स म्हणा, हे सगळें तुमकांच करपाचे आसा लक्षांत घे. त्यामुळे स्टेज कॉन्फिडन्स हांगा येवपाचो अनेक तुमकां अत्यंत म्हत्वाचे प्लॅटफॉर्म हांगा मेळटले. स्टेज फियर काडपाक तुमच्या खातीर एक अत्यंत बरी प्लॅटफॉर्म हांगा उपस्थित आसा लक्षांत घे. भायर वचून काम करतले तुमी एकामेकांक, आपली स्वताची आपूण कामां करतले. सरान सांगले घरांत तुमच्या खात्याचेर आई ताट हाडून घेता आसतली. आतां तुमकां आईच्या तुमकां दुसऱ्यांक सर्व करपाचे आसा, दुसऱ्यांक वाटपाचे आसा, दुसऱ्यांक चाय करून दिवपाचे आसा. हे सगळीं कामां तुमकां करपाचे आसा. तुमसून तुमकां कितें जातले तर तुमचो सेल्फ डेव्हलपमेंट जातलो, तुमी स्वतंत्र जावपाचो एक ल्हानसो प्रयत्न ह्या NSS कॅम्पांच्यान जाता. आनी तो तुमी करचो आनी सातत्यान सांगता, सातत्यान हांगा पॉझिटिव्ह रावात. खंयची गोष्ट नेगेटीव्ह घेवं नाका, व्हेरी इम्पॉर्टंट. आ ना ताणें म्हाका म्हळें म्हणून राव्या जाले, हाणें म्हाका हें म्हळें म्हणून जालें, हांव इतलें काम करतां, म्हाका कोण एप्रिशिएट अशें विशय कांय हांगा ना. पॉझिटिव्ह एटिट्यूड दवरूनच हांगा फुडें वचपाचें आसा आमकां. राहिलात तर तुमचो म्हणजे आमचं जे शिबीर आहे ते यशस्वी झालं असं म्हणता येईल. म्हणजेच आपण जर शिस्तीने वागलो तर या ठिकाणी आजूबाजूला असलेले लोक सुद्धा म्हणतील, अरे कमलेश्वर हायस्कूलची मुलं, हायर सेकंडरीची मुलं या ठिकाणी आले आणि शिबिर काळामध्ये ती व्यवस्थित 7 दिवस राहिली. त्यांनी या ठिकाणी शिबिर काळामध्ये अनेक कामं केली, त्या कामाकडे त्यांचं लक्ष जाणार नाही. पण एखादी तुम्ही जर बेशिस्त वर्तन जर या ठिकाणी केलं तर निश्चितच त्यांचं लक्ष त्या ठिकाणी जाईल. आणि त्या दृष्टीनं प्रत्येकानं शिस्तीचं पालन करावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधी ज्या निमित्ताने प्राप्त होत असते ती म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना. आता समाजाची सेवा म्हणजे काय, तर या सेवेमध्ये आपण काय करू शकतो हे सविस्तरपणे यानंतरच्या 7 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शिबिरातल्या कार्यक्रमातून स्पष्ट होणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बौद्धिक घेणार आहोत आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी श्रमदान म्हणजे आपली स्वच्छता हीच सेवा ज्याला म्हटलेलं आहे. संत गाडगे महाराज जसे आपल्या हातामध्ये झाडू घेऊन स्वतः या ठिकाणी समाजामध्ये हे स्वच्छतेचं काम करायचं, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वच्छतेविषयी अनेक प्रकारचे कार्यक्रम घडवून आणलेले आहेत. आपल्या देशाची सेवा करण्याची संधी आपल्याला या निमित्ताने प्राप्त होत असते. मी आपला जास्त वेळ घेत नाही, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत करावं अशी मी प्राचार्य सौभाग्यवती जी थोडी टीचरला विनंती करतो. आता जे सरांनी उदाहरण दिलं त्याच्यात रावणासारखा हुशार कोणीच नव्हता, परंतु त्याचा नाश कशामुळे झाला, त्याचा कोणच नाश करू शकत नव्हता, त्याचा नाश त्याच्या अहंकाराने झाला. आपण म्हणतो की प्रभू श्री रामचंद्रांनी त्याचा नाश केला नाही, त्याचा अहंकार जो आहे त्याच्यामुळे रावणाचा नाश झालेला आहे. आपला अहंकार हा आपण
चेपून ठेवला पाहिजे, दुसऱ्यांना जपलं पाहिजे, हे कॅप मध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आपण एकटेच असतो, एकटेच राहतो, आपल्याला आपले दोष पण कळणार नाही. आपण कसे आहोत, आपण कुठे जाऊन बघतो, कुठे बघतो तुम्ही मला सांगा. कपडे बघितल्यानंतर कपडे घालते आरशात, म्हणजे सगळे आरसे आहेत तुमचे. जो तुमचा मित्र आहे, जो तुमच्या सोबत आहे, तो आरसा आहे. तो तुम्हाला तुमचे दोष, तुमचे गुण दाखवून देणार. आणि खरा मित्र तो आहे जो तुमची फक्त प्रशंसा करतो असं नाही, तर तुमचे दोष आहे ते सांगतो, तुम्ही कुठे चुकताय ते सांगतो, आणि तुम्हाला त्या दृष्टीने दिशा देतो. समजा तो तुम्हाला गुण सांगतोय फक्त, बरे बरे मस्कल येतात, बरे पॉलिश करता, मॅश पॅक म्हणतात ते, खूप काही वेळा बऱ्याच दृष्टीने घातक ठरत. कारण तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल आणि तो तुम्हाला सांगत असेल पुढे जाऊन कुठेतरी पडाल खड्ड्यात जा, त्यापेक्षा जो सांगतो तुम्हाला ठामपणे की हे तुमचं चुकतंय, हे अयोग्य आहे, अशी दिशा देणारा हा खरा मित्र असतो. आमच्या सरांनी आणि प्रिन्सिपलांनी आणि एनएसएस टीचरांनी सांगलेले असा. सो हांगा सर हांव एकूच तुमकां सांगू शकता की सगळ्यांहून व्हडली गोष्ट जी तुम्ही आयज हांगासर शिकतले या 8 दिसांच्या कॅम्पान, ते तुमच्यान एक डिसिप्लीन मेंटेन करतले. डिसिप्लीन हाव टू मॅनेज युअर लायफ, सगळे म्हणजे जे लायफान जावं तुमच्या शिक्षण क्षेत्रान जावं कितून फुडें इन फ्युचर सुद्दां तुमकां एक डिसिप्लीन मेंटेन करपाक तुमी शिकतले. तुमकां एक सेल्फ कॉन्फिडन्स सुद्दां मेळटलो जो तुमी ह्या कॅम्पान शिकतले, एकामेकांक हेल्प करपाक, एकामेकांक कसो सपोर्ट करप, ग्रुपान येवन कशें काम करप, ग्रुपिजम ना करिनासतना तुमी एका ग्रुपान रावून एकामेकांक वांगडान काम करप हें सुद्दां तुमी शिकतले. फाटले 8 दीस ते जाले हांवें स्कुलान ह्या स्कुलांतल्या टिचर्स स्टुडंट्स आणि सगळ्यां बरोबर आसा. एक गोष्ट म्हाका खरी सांगासर बरी दिसली की खरेंच खरें ह्या स्कुलान एक डिसिप्लीन मेंटेन केलेली आसा, ती मागीर शिक्षणान आसूं, टिचर्सांनी स्टुडंटांच्या रिलेशनशिपान आसूं, तशी आसूं, पण खरीच आसा. जी हांव पळयतां 8 दीस जाले हांव तुमच्या वांगडा आसा म्हटल्यारूय जाता. आणि ह्याच्या पेक्षा अशें कांय ना आसा की तुमी खरेंच बरी भुरगीं आसा आणि हो कॅम्प तुमी बऱ्या भाशेन, जे तुमकां टिचर्स येतले तुमकां कितें शिकयतले तुमी बरें आत्मसात करतले. आणि हांव तुमकां बेस्ट ऑफ लक म्हणटा. म्हाका हांगा आपयल्या बद्दल हांव ह्या मॅनेजमेंटाचे थँक्यू म्हणटा, टिचर एक प्रिंसिपल मॅडमीकूय हांव थँक्यू म्हणटा, आणि माझी दोन उतरां सगळी.